तर या लोणच्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो कैरी घ्यायची आहे अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठ्या फोडी नाही करायच्या अगदी अशा दाखवल्याप्रमाणे करायच्यात आणि या फोडींमधले या कैरींच्या फोडींमधल्या ज्या बिया असतात किंवा काळपट पडलेले जे साली असतात ते आपल्याला बाजूला सेपरेट काढायचेत आणि अशा प्रकारे मी इथे या कैरींच्या फोडी चांगले स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कधी या बियांची सालही चिकटलेली असते कैरीच्या फोडीला तीही आपल्याला चांगल्यापैकी बाजूला काढून घ्यायची आहे आणि कैरी एकदा का चांगली सेपरेट झाली की याला आपल्याला स्वच्छपैकी असं पुसून घ्यायचं आहे का सुती कापडाने अजिबात याला ओलसरपणा राहता का म्हणे चांगली आपल्याला याला कोरडी करून घ्यायची आहे तर असं दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळ्या कैरींच्या फोडी पुसून घेतलेल्या आहेत चांगल्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता या लोणच्याकरता जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण पाहूयात तर इथे अतिशय कमी घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात हे लोणचं आपल्याला बनवायचं आहे तर इथे हा मी पोह्याचा चमचा घेतलेला आहे तर हा जो चमचा आहे हा एक चमचा भरून आपल्याला इथे लवंगे घ्यायची आहेत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे जे साहित्य आहे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मोजून घ्या म्हणजे तुमचं लोणचं जे आहे ते अगदी छान असं टेस्टी तयार होईल आता त्याचप्रमाणे मी इथे काळी मिरी घेतली आहे एक ते दीड चमचा भरून इथे दोन ते तीन तुकडे दालचिनीचे घेतले आहेत आणि धने घेतलेले आहेत अख्खे एक ते दीड चमचा भरून इथे मी बडीसोप वापरत नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीही ती वापरू शकता आता या मसाल्यांना आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण हे बाकीचं साहित्य पाहून घेऊया इथे मी दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरायची आहे दोन मोठे चमचे भरून हळद घेतलेली आहे दोन मोठे चमचे भरून हिंग पावडर घेतलेली आहे आणि गूळ इथे एक छोटी वाटी घेतलेला आहे गूळ आपल्याला चिरून घ्यायचं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे मसाले आहेत हे मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घ्यायचे आहेत अगदी बारीक पूड करायची आहे काळी मिरी जी आहे ती मी इथे वापरली आहे भरपूर वापरली आहे म्हणजे मला असं थोडंसं तिखट लोणचं आवडतं आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे मी इथे हे गरम मसाले छान वाटून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी अशी फाईन याची पावडर करून घ्यायची आहे चाळून घ्यायचं नाही याला अजिबात असंच याला सेपरेट ठेवायचं आहे आता ह्या कैऱ्यांच्या फोडींना आपल्याला अगोदर हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी दोन मोठे चमचे भरून मीठ घेत आहे आणि त्याचप्रकारे इथे मी हळदची पावडर घेत आहे दोन मोठे चमचे भरून जो पोह्याचा चमचा मी तुम्हाला दाखवला होता त्याच चमच्याने मी इथे हे मोजून घेत आहे आता याच्यातच आपल्याला हिंगाची पावडर घ्यायची आहे पुन्हा एकदा त्याच चमच्याने दोन मोठे चमचे भरून हिंग पावडर याच्यात आपल्याला मिक्स करायची आहे हळद मीठ आणि हिंगाच्या पावडरनी हे जे लोणचं आहे हे छान टेस्टी तयार होतं आणि त्याचप्रमाणे बरेच दिवस हे टिकतंसुद्धा बरेच महिने टिकतं हे लोणचं तर अशा प्रकारे हे छान सगळ्या फोडींना सर्वत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आता याच्यानंतर जे आपण गरम मसाल्याची पावडर काढली होती मिक्सरमधनं ग्राइंड करून त्याच्यात आपल्याला दोन मोठे लाल मिरची पावडर मिक्स करायची आहे लाल मिरची पावडर इथे तुम्हाला तुमच्या टेस्टप्रमाणे ॲड करायची आहे कारण आपल्या आपल्याला याच्यात आपण काळ्या मिरीसुद्धा भरपूर वापरलेल्या आहेत आता याच्यानंतर आपल्याला एक मोठी वाटी तेल भरून घ्यायचं आहे आणि त्याला अगदी कडकडीत असं गरम करायचं आहे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर ह्या ही जी मसाल्यांची पावडर आपण इथे सेपरेट मिक्स केली होती त्याच्यात हे तेल जे आहे गरम तेल आपल्याला हळूहळू थोडं थोडं करून मिक्स करत जायचं आहे असं केल्याने हे जे मसाले आहेत हे छान खरपूस असे भाजून निघतात आणि लोणच्याला खूप छान खमंग अशी टेस्ट येते आता हे सगळं तेल आपल्याला या मसाल्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हे चांगल्यापैकी थंड होतं आणि एकदा का हे थंड झालं की त्याच्यानंतर आपल्याला हे कैरी जी आपण फोडी मिक्स केल्या होत्या त्याच्यात ॲड करायचं आहे तर हे चांगल्यापैकी थंड झालेलं आहे पाऊण तासानंतर आणि हे मी आता सगळ्या कैरींच्या फोडींना चांगलं लावून घेणार आहे काळी मिरी लाल मिरची पावडर आणि गूळ याचं प्रमाण जर चांगल्यापैकी तुम्ही मिक्स केलं तर तुमचं जे लोणचं आहे हे अप्रतिम असं तयार होतं आता हे छानपैकी या फोड्यांना सगळीकडे सर्वत्र छानपैकी मिक्स करायचं आहे आणि ह्या लोणच्याला आपल्याला मुरट ठेवायचं आहे आता एकदा का हे छान असं मिक्स झालं की याच्यानंतर आपण जो चिरलेला गूळ घेतला होता त्या गुळाला आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे गूळ हा तुम्ही चिरूनच घ्या शक्यतो म्हणजे हा छानपैकी लवकर मिक्स होईल आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला झाकून एक दिवसासाठी मुरत ठेवायचं आहे तसं दोन दिवसात हे चांगल्यापैकी तयार होतं लोणचं दोन ते तीन दिवसात छानपैकी हे मी मुरलं जातं आणि नंतर हे खाण्यासाठी योग्य असं प्र आपलं लोणचं तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकता एक दिवस झालेला आहे या लोणच्याला मी दोन ते तीन वेळा चांगलं हलवून घेतलं होतं झाकल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा याला छानपैकी असं हलवून पुन्हा मिक्स करून ठेवायचं आहे झाकून आता इथे तुम्ही पाहू शकता हे छानपैकी मुरून आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर हे लोणचं जे मी तुम्हाला दाखवलं होतं त्या प्रमाणात तुम्ही नक्की घरी एकदा ते ट्राय करून पहा अतिशय कमी सामानात हे लोणचं तयार होतं आणि बरेच महिने हे टिकतं तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही लोणच्याची रेसिपी माझं एकदा तरी तुम्ही घरी ट्राय करून पहा